कृषी कायद्याच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सांगली ते कोल्हापूर ट्रॅक्टर रॅली आयोजित करण्यात आली होती. बळीराजाच्या फौजांचं संचलन त्यांनी केलं. केंद्र सरकार विरोधात प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर बळीराजाच्या फौजांचे संचलन असल्याचा एल्गार करत राजू शेट्टींनी केंद्र सरकारला गर्भित इशारा दिलाय. केंद्र सरकारच्या कृषी कायदे आणि वाढीव वीज बिलाविरोधात उद्या पार पडणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेनं ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन केलं होतं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सांगली ते कोल्हापूर ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. शहरातील विश्रामबाग चौक इथून क्रांतीसिंह नाना पाटील पुतळ्याला राजू शेट्टी यांनी अभिवादन करत ट्रॅक्टर मोर्चाची सुरुवात केली. शेट्टी यांनी यावेळी स्वतः ट्रॅक्टर चालवत बळीराजाच्या फौजांचं संचलन केले. सांगली शहरातील प्रमुख मार्गावरून ट्रॅक्टर रॅली निघाली. सुमारे 50 अधिक ट्रॅक्टर घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते यावेळी सहभागी झाले होते. उद्या दिल्लीमध्ये प्रजासत्ताकाच्या निमित्तानं भारतीय लष्कर शिस्तबद्ध असं संचलन करणार आहे. गेल्या अनेक वर्षापासूनची ही परंपरा आहे, प्रथा आहे. त्याच धर्तीवर या देशातले शेतकरीसुद्धा 3 कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी, दिल्लीकरांना विनंती करण्यासाठी, राजधानीला आपली कैफियत मांडण्यासाठी आपल्या ट्रॅक्टरचं शिस्तबद्ध असं ट्रॅक्टर परेड करणार आहेत. वारंवार केंद्र सरकारकडून भासवलं जातं की हे आंदोलन काही एक दोन राज्यातल्या शेतकऱ्यांच्या पुरतं मर्यादित आहे. तसं नाही आहे. हे आंदोलन संपूर्ण देशातल्या शेतकऱ्यांचं आहे. जवळपास 60 कोटीपेक्षा जास्त शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी आहेत आणि देशातल्या कुठल्याही शेतकऱ्याला हे 3 कायदे पसंत आहेत अशातला भाग नाही. सगळ्यांचा त्याला विरोध आहे आणि म्हणून आज आम्ही एक दिवस आधी आम्हाला सगळ्याला दिल्लीला जायचं आहे पण जाऊ शकत नाही, कारण सरकारनं रेल्वेची जनरल बोगी बंद करून टाकलेली आहे. सरकार मध्य प्रदेश सरकार आणि राजस्थान उत्तर प्रदेश सरकार दक्षिणेकडून येणाऱ्या शेतकऱ्यांच्या वाहनांना रोखून धरतं. अशा परिस्थितीमध्ये आम्ही आमच्याच भागामध्ये एक ट्रॅक्टरचा मार्च काढलेला आहे, ट्रॅक्टरचा मोर्चा काढलेला आहे. यातून जसं शिस्तबद्ध लष्कर असतं त्याच पद्धतीनं ही बळीराजाची फौज आहे. शिस्तबद्ध संचलन करणार आहोत आणि एक प्रकारे केंद्र सरकारला आमचा गर्भित इशारा आहे, ही बळीराजाची फौज आज फक्त संचलन करते आहे, गरज भासली तर दिल्लीला कधीही चाल करून जायला तयार आहे, हा इशारा आम्हाला यातून द्यायचा आहे. आज आम्ही आता इथून क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला हार घालून त्यांचा आशीर्वाद घेऊन, कारण नाना पाटील हे आमचे शेतकऱ्यांचे नेते होते, त्यांचा आशीर्वाद घेऊन आम्ही अंकली मार्गे, जयसिंगपूर मार्गे, हातकणंगले, शिरोली असं करून कोल्हापूरला दसरा चौकात जाणार आहोत. तिथं लोकराजा राजर्षी शाहू महाराजांचा पुतळा आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन करणार आणि दसरा चौकामध्ये कोल्हापूरला या मार्चचं समाप्त